आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडात भीम कायदा संघटनेच्या वतीने रास्ता रोको, केबल कंपन्यांवर फौजदारी दाखल करा केली मागणी. कुरुंदवाडमध्ये भीम कायदा सामाजिक संघटनेच्या वतीने केबल कंपन्यांच्या विनापरवाना खुदाई विरोधात जोरदार रास्ता रोको करण्यात आलाय. या कंपनीवर फौजदारी दाखल करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यातील अनेक गावातील मुख्य रस्त्यांच्या साईड पट्ट्यांची विनापरवाना खुदाई करून जिओ कंपनीची केबल घालण्यात येत आहे. त्याची चौकशी होऊन कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी भीम कायदा सामाजिक संघटनेच्या वतीने कुरुंदवाडात रास्ता रोको करण्यात आला. येथील शिवतीर्थाजवळील कुरुंदवाड नृसिंहवाडी या राजमार्गावर सुमारे एक तासाहून अधिक काळ आंदोलन झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी शिरोळचे नायब तहसीलदार जे वाय दिवे यांना याबाबतचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी दिले. या संदर्भात चौकशी करून वरिष्ठांना अहवाल देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. या आंदोलनात भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील कुरुंदवाडे, आयुब पट्टेकरी, राहुल पोवार, दिनेश कांबळे, नेताजी कोरवी, इम्रान झारी, अनिल वाली, बाबूराव कोळी, कल्लाप्पा सुतार, सूरज कांबळे, इम्तियाज बागवान, अरविंद मिरजे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. महानकार्य न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे. ते बिना परवानगी घेता काम सुरू केलेलं होतं. सदर काम आम्ही बंद पाडलेलं होतं, परंतु सदर कामाची सदर PWD खात्यानं कोणत्याही प्रकारचे त्यांच्यावर चौकशी करून बेकायदेशीर कामावर कोणत्याही प्रकारचे कारवाई केलेली नाही. त्यांचे पंचनामा करण्याचे होते. नुकतंच कन्यागत पर्वकालमध्ये 123 कोटीमधून सदर रस्ते करण्यात आले होते, परंतु या जिओ कंपनीने सदर रस्त्याची वाट लावलेली आहे. यांना 3 मीटर रस्ता सोडून केबल सुरू करण्याचे होते, केबलचे काम करण्याचे होते अंडरग्राऊंड, परंतु हिने अंडरग्राऊंड साईड पट्ट्यावर काम केल्यामुळं सदर काम बेकायदेशीर केल्यामुळं सदर कामाची तक्रार PWD खात्याच्या अधिकारी यांच्याकडे दिले होते, परंतु सदर जिओ कंपनीला हिने पाठीशी घालण्याचे काम केलेलं आहे. सदर जिओ कंपनीच्या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम केलेलं आहे. आमचं एवढंच मत आहे आज की सदर जिओ कंपनीवर गुन्हा दाखल करावा. ह्या विना परवाना तुम्ही रस्त्याचं डबरा आणि हे भुयारी कटरीचं काम, भुयारी केबल खोदण्याचं काम केलंच कसं? ह्याचे पूर्णपणे चौकशी व्हायला पाहिजे.